नमस्कार, दनपारच्या खबरांत कानिफनाथ तारीचो येवकार. खबर विस्तारान. म्हादय वाठार व्याघ्र क्षेत्र घोशीत करूंक हायकोर्टान दिल्ली मुजत सोपली, तरी सरकारान व्याघ्र क्षेत्र घोशीत केल्लें ना. सरकाराक सुप्रीम कोर्टातूय थाकाय ना. गोवा फावंडेशन हायकोर्टात. कोर्ट बुधवारा गोवा फावंडेशनाचो अर्ज सुनावणेक घेतले. 3 महिन्यांची मुजत वाडोवन दिवंक सरकारान खंय आजुनूय कोर्टा कडेन मागणी केल्ली ना. In a judgment delivered on 24th July, the High Court had directed Goa government to declare Mahadai Wildlife Sanctuary as a tiger reserve within 90 days. That means the deadline has passed on 24th October. Meanwhile, though Goa government has challenged the order of the High Court before the Supreme Court by filing a special leave petition, and another application has been filed before the High Court seeking extension of time. But Goa government has not mentioned that application before the High Court till date. Today the main petitioner, Goa Foundation, has mentioned this matter before the High Court, stating that the deadline has passed, but Goa government has not notified in accordance with the High Court's order. The High Court has agreed to hear this matter on Wednesday, that is 1st November. Mukesh Kumar for Prudent. नॅशनल गेम्सांत गोंयाक आतां मेरेन 28 मेडलां. गोंयच्या नांवार 2 भांगरां, 5 रुपया आनी 21 कांश्य पदकां. 5,000 मिटर रनिंग एथलेटिक्सांत गोंयच्या अजय कुमारान कांश्य पदक जोडले. खेळा मंत्री गोविंद गोंयच्या खेळगड्यांच्या पफॉर्मन्साचेर सातिस्वेत. अपेक्षेप्रमाण मेडलां मेळ्ळीं, आतां मेळटा ती खंय बोनस. गोंयकारां खातीर हो एक अभिमानाची गोश्ट जावन आसात. आणि जे अपेक्षा जे आशिल्ली मेडल टॅलीचे एकंदरीच गोंया खातीर, ती अपेक्षा म्हजी पूर्ण जाल्ली आसात. आता मुखार ज्यो काही गोष्टी मेडल जे असा ते एक बोनस जावन असं असे हांव मानता. आणि म्हणूनच हांव खूप गोयचो खेळ आणि युवा खात्याचो मंत्री या नात्यान हांव खूप आनंदी असा. या नॅशनल गेम्सात मेडल जोडपी एथलीटांक गोय सरकार इनामां दितलो. खेळा मंत्री गोविंद गावडे प्रुडंटा कडेन उलयला. भांगरा पदकां जोडटल्यांक 3 लाख, रुपया पदकावाल्यांक 2 लाख, जाल्यार काश्य पदकां जोडटल्यांक 1 लाखाचें इनाम. प्रशिक्षकांकूय दरेक 30,000, 20,000 आनी 10,000. गोल्ड नाल्या सिल्वर ना ब्रॉन्ज जी मेडलां हांगा गोंयान काडल्यात त्या भुरग्यां खातीर कितें गोवा गोवर्मेंटाचो हो जो आत्ताचो विशय आसा. पूण जदे वेळाचेर आमच्या भुरग्यांनी ह्या 2 वर्सांक परफॉर्मन्स केल्ले आसात, जदे वेळाचेर हांवें हो ताबो घेतिल्लो आसात, खंयच्या भुरग्याचे एक सुद्दां प्रायज मनी आमी दवरू दिनासतना दवरूं ना. आणि तुम्ही फाटले पावटी जर पळयलो आसा, जो इंटरनॅशनल मेडल जो घेता, मागीर तो पॅरा ऑलिंपियन आसूं किंवा आमचो ऑलिंपियन आसूं, तांतून भितर ओपन कॅटेगरी आसूं, हांकां सगळ्यांक आमी प्रायज मनी दिल्ली आसा. अँड दॅट टू इज अ व्हेरी ह्यूज अमाऊंट, 5 लाख रुपीज टू द इंटरनॅशनल मेडल, ऑलिंपिक मेडल. आणि गोंयच्या संदर्भात आज नॅशनल राष्ट्रीय पावंड्याचेर तो भुरगो जर चमकलो जाल्यार 3 लाख रुपये गोल्ड, 2 लाख रुपये सिल्वर आणि 1 लाख रुपये ब्रोंज आमी ऑलरेडी अनाऊन्स केल्ले आसात आणि ऑलरेडी आमी दिल्ले आसात. हितून काय दुम्मत ना. इन्क्लुडींग द कोचीस, कोचीस इज गोईंग टू गेट 30,000 रुपीज, 20,000 रुपीज अँड 10,000 रुपीज पर मेडल एज पर द कॅटेगरी वॉट दे हॅव वॉन. गोयात फेक रेप केसी घालून ब्लॅकमेलिंग करपाचे सेक्स रॅकेट एक्सपोज. गोवा पोलिसांनी खासा टीम घालून हे केसीची चौकशी सुरू केल्या. सध्याक पोलिसांनी मास्टरमाइंड हरीश हेमनानी हाका ताब्यात घेतला. तो मूळ गुजरातचो. आता एंटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटान संबंधित कोर्टाक फेक रेप केसीची परत चौकशी करपाची मान्यताय मागल्या. In the ongoing investigation in alleged sex torsion cases, Kalangut police has got big breakthrough and has arrested mastermind Harish Hemnani. Harish is native of Gujarat and he is the mastermind behind the fake rape cases lodged in the state of Goa in last 1 year. Goa police has constituted a special team to investigate these fake rape cases, which is headed by DIG Aslam Khan, and this team also comprises SP North End Crime Nidhin Walsan and SP Cyber Cell Akshat Kausal.
After intense investigation of almost 1 month, police has reached till Harish Hemnani and has learned that he has been instrumental and main mind, means mastermind, behind these fake cases, behind registration of these fake rape cases, which has been lodged by his female associates during last 1 year. This story had started in November 2022 when a girl had registered fake rape case against a Gujarati businessman Anant Kumar Tanna with the anti-human trafficking unit, alleging that she is the model and Anant Kumar Tanna intoxicated her and raped her. But now it has been revealed that was a fake rape case with intention to extort money from businessman Tanna. In view of that, anti-human trafficking unit has now written to the concerned court requesting to grant them permission to re-investigate and file fresh report in this matter. Mukesh Kumar for Prudent. 8 आमदारांच्या अपात्रता याचिकेचेर निकाल देऊन आपल्याक वेळेचे बंधन ना, सभापती रमेश तवडकर उलयला. सध्या आपण सगळ्या आमदारांची बाजू ऐकता म्हणून तवडकर सांगता. मजगती महाराष्ट्राच्या सभापतीन शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकेचेर 31 डिसेंबर मेरेन निकाल दिवचो म्हणून सुप्रीम कोर्टान डेडलाईन दिल्या. आणि त्यामुळे दोन्ही सायडीन जे आसा प्रस्ताव जे अनेक प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट येतात, ताजे परत कंपेअर करतात आणि ते डेट्स मागतात. अशा प्रकारची प्रक्रिया ही चालू असतात आणि केना ती काम 10 मिनिटांनी चलता. क्रॉस जर हे असत जर जात नाही, डिस्कशन असत जर जात नाही, साधारणशे 1 वर 1.5 वर चलता की अशा तऱ्हेचे म्हणजे प्रत्येक गजालीचेर असा न्ही की म्हजेर डिपेंड नसता ती त्यांची क्रॉस हे असा ताजेर डिपेंड असता आणि ताजेर फुडलो निर्णय हे असतात. त्यामुळे हांवें घाई करून ती चलना. जेका प्रशांत सुद्धा जर ज्या प्रकारचे काय जे स्टेटमेंट येतात हांव काय करिना म्हणजे म्हणजे रुटीन जी असा न्ही आज पर्यंत हांव सभापती जातकच म्हणजे केस आयले नंतर किमान ताजी हेरिंग जी असा न्ही की महिन्यातल्यान 1.5 महिन्यातल्यान असा न्ही जसं विधानसभेचे कामकाज आणि म्हणजे बाकीचे सगळे त्यातल्यान ती रुटीन चालू असा. म्हणजे हांवें घेतलीच ना अशांत विषय ना. ओके टाइम बाउंड टाइम बाउंड सुप्रीम कोर्टान. महाराष्ट्राच्या सभापतीक सुप्रीम कोर्टान जशी डेडलाईन घाल्या त्याच तरेची डेडलाईन सभापती तवडकराकूय घालपाक जाय म्हणून गोवा फॉरवर्डाचो आमदार विजय सरदेसाय उलयलो. 8 आमदारांचे अपात्रता याचिकेचेर निकाल दिवपाक वेळेचे बंधन ना, हांव सगळ्या आमदारांची बाजू ऐकता म्हणून सभापतीन विधान केल्या उपरांत विजयाचे उलोप. सुप्रीम कोर्टान राहुल नार्वेकराक जे आदेश आयले ते मे बी सबसिक्वेंटली आयले असतील आणि आता थंय जर कोण कोर्टात मूव्ह केले, आता गिरीशान जर मूव्ह केले त्याला हांगाय बी टाईम बाउंड करचे पडतले. बट सुप्रीम कोर्ट वील हॅव टू डिफाईन वॉट इज टाईम. फॉर एक्झाम्पल जानेवारी 31 एनसीपीक दिल्या, डिसेंबर 31 शिवसेनेक दिला, ग्राउंड आर द सेम. म्हणून टाईम बाउंड म्हणून तो टाईम तांका दिला, वो टाईम हांका दिला. गोयचे काँग्रेसी खातीर एक दुसरो टाईम येऊ शकता, कोणे तरी कोर्टात वच्चे पडले. ॲट द मोमेंट गिरीश चोडणकर गेल्लो आहा न्ही, इज द ओरिजिनल पिटिशनर. सपोज तो सुप्रीम कोर्टात ताणे मूव्ह केले आणि मला दिसतं सुप्रीम कोर्ट विल गिव्ह हिम अ सिमिलर डायरेक्शन अँड देन इट विल बिकम टाईम बाउंड. फाटले विधानसभा वेचणुके आदी जानेर 2022 जाहिरात केल्ले बरेचशे पोस्ट भरप सरकाराक शक्य जाऊं ना. ते पोस्ट स्टाफ सिलेक्शन आयोगावरवीं भरपाचे, मात सरकारान हे पोस्ट खात्यावरवींच घेवंक 3 महिने म्हणजे 31 जानेर 2022 मेरेन प्राज वाडोवन दिवपी कायदो दुरुस्तीक फायल घाल्या. फाटली मुजत वाड 31 ऑक्टोबराक सोंपता स्टाफ सिलेक्शन आयोग नावांक. नेमको उत्सवाच्या सिजनांत पुरवण कमी जाल्ल्यान गोंयांत कांद्याक उजो, बाजारांत कांदो 70 पार पावलो. बेळगांवच्यानूच कांदो येताना म्हारग येता म्हूण ट्रेडर आनी पसरकार सांगता. 8 दिसां फाटी किलाक 40 आशिल्लो कांदो आतां हॉर्टिकल्चरांत 60-65 बाजारांत 70 पावला. बाकी ओपन मार्केटान 70-80 रुपीज आसा, आमचो हॉर्टिकल्चर म्हणजे 67 रुपीज आसा.
स्टॉक कमी असला कारण कारणाने ते केटीएम वाढत असते. बेलगाम महाराष्ट्र शॉर्टेज मतलब पहले कितना था? पहले 40 से 40-35. कितने दिन? 8 दिन के पहले. 8 दिन पहले. हाँ. और अभी? अभी हो गया बढ़ रहा है कांदा. ये हो गया पुराना कांदा 80. ये हो गया 70. अंडे वाला मतलब माल शॉर्टेज ऐसा. कोई सर? सगले महाराष्ट्र का कांदो ना 65-67 सही चला. रेट वर सकेल जातात पण खाऊच्या वस्तूंचे जर रेट वाढल्या लोक मात्र अचंबित जातात. हालींच कांद्याचो रेट 80 झाला आणि मार्केटात 70-80 विकता. फार्मा कंपनीत काम करपी बायलांक नायट शिफ्ट दिवंक सरकाराचे कंपन्यांक ग्रीन सिग्नल. कारखाने आनी बॉयलर्स मंत्री निळकण हळणकर उलयला. मात बायलांच्या सुरक्षेविशयी जबाबदारी कंपन्यांक घेवची पडटली. राती उशीर जाल्यार बायलांक घरामेरेन पावपाची जबाबदारी कंपनीची. कायद्यातले तरतुदी प्रमाण 2 वर्सां खातीर परवानगी. हे डिपार्टमेंट टोटल सेंट्रल गव्हर्नमेंट कायद्यान फॉलो करता. आम्ही ते सेंट्रल गव्हर्नमेंटाचे कायदे फॉलो करता. ते इंडस्ट्री कोविडा वक्तार चडश्यो फॅक्टरी शटडाऊन आसल्या कारणान थोड्यो फार्मागुडे प्लांटांक परमिशन आसलें सेंट्रल गव्हर्नमेंटाचे आनी गोवा गव्हर्नमेंटाचे. तेज्या उपरांत तेंच्यांनी मागलें की ओवर टायम करपाक आनी गव्हर्नमेंटाक रिक्वेस्ट केलें ओवर टायम आनी रेडिसन रात पाळयेक काम करचें म्हणून. त्या प्रमाणे गव्हर्नमेंटान आदल्या गव्हर्नमेंटान ते सगळे प्रपोजल हे करून कॅबिनेटाक घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंट धाडलं. सो ते प्रपोजल अप्रूव जावन येतले रिकमेंडेशन येऊन. सो तेज्या पयलीं एक बायलां मनशाक चेडू आसूं काय महिला आसूं हांकां इक्वल संदी गावची म्हणून आमी तांकां टेम्पररी 1 वर्सा 2 वर्सा अशें परमिशन दिता. पूण तें दिता आसतना तेंच्यांनी तेंची सेक्युरिटी पळोवंक जाय. तांकां घरापर्यंत पावूंक जाय. काम करता थंयसर बाकीचे जे सिस्टम आसा टॉयलेट आसून किंवा बाकी यो वच आसा ते तांकां कसलीच तेंची एका अडचण जावंक जायना हेची काळजी कंपनी घेवंक जाय. हे तेंच्या वसांनी करूंक जाय. लेट नायट शिफ्ट लेट म्हणजे सांजची 7 ते 6 पासून तांकां काम करपाक कांयच प्रॉब्लम ना. सो अशें ती जबाबदारी ते स्पेशल दवरले जाल्यार कंपनीन तेंचे पुरेपूर जबाबदारी घेऊन सेक्युरिटी देऊन जाय. त्याबरोबर त्यांचे हेल्प आहे त्यांना हे करून द्या. गोवा हँडबॉल संघटनेन हायकोर्टात घाली याचिका फाटी घेतली. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनान नॅशनल गेम्सा खातीर संघ वेचूंक मान्यताय दिल्या. मान्यताय मेळिल्ल्यान संघटनेन याचिका फाटी घेतली. सर्तीवेले अरिश्ट क्लियर. खेळा मंत्र्याक विचारल्यार म्हणटा काय महासंघ आणि संघटना खेळगड्यांच्या करिअराकडेन खेळटा. सो दोन्ही असोसिएशन आणि नॅशनल फेडरेशनांनी वेगळ्यो वेगळ्यो लिस्ट धाडिल्ल्यो. सो वी वर सेईंग दॅट दे शूड नॉट बी इन्वॉल्ड एट ऑल बिकॉज दर इज अ बार बाय द पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट अँड IOA शूड स्टेप इन अँड टेक द कॉल बिकॉज IOA इज द ऑल एनकम्पल्सिंग बॉडी फॉर ऑल ऑलिम्पिक स्पोर्ट्स अँड दे आर ऑर्गनायझिंग द नॅशनल गेम. सो ऑन 23rd देर वॉज 25th लास्ट डेट ऑफ द पिटिशन देर वॉज नो रिस्पॉन्स. IOA सेड दे सेड इन द कोर्ट दॅट दे आर in the process of organizing and necessary instruction will be issued. Thankfully IOA did take a decision which they took through the respondent number 1 which is DTCC and they issued a letter dated 26th of October which is Thursday, one day after the last date of hearing, and they have sent the invites or sent letters to all the state level Olympic association which have a representation in handball and beach handball and they have said that it will take place. मंत्री गोविंद गावडे म्हणता सर्त जातलीच. खेळगड्यांचे लुकसान जावपाक खंय संघटना जबाबदार. जे असोसिएशन्स जे असतात किंवा फेडरेशन्स जे असतात ह्याच लोकांक लागून आज खेळ पाड पडिल्लो आहे. ह्या खेळान खेळणारे जे एथलीट्स जे असतात त्यांचे आज फ्युचर जे असतात ते डार्कान आयिल्ले असतात. म्हणून हांवें निर्णय घेतिल्लो आसा. माय IOA अँड माय गव्हर्नमेंट हॅज टेकन डिसिजन दॅट एनी वे वी आर गोईंग टू गो विथ द हँडबॉल. कारण कित्याक सांग तूं वॉलीबॉलाचे सगळें कितें जालें तें तुमकां पळयलेलें आसात. हातूंत कोणाक नुकसाण जाता? हांगा नुकसाण जाता एथलीट्स जे एथलीट्स घाम गळयतात फेडरेशनां जे चलयतात पळय न्ही जे असोसिएशन चलयतात पळय न्ही तेंच्यांनी कितले बॉल हातांत घेतले कितले बॅटां हातांत घेतले हेजो इतिहास तेणी पण नियाळ पेलो तेंच्यांनी दिवचो आनी मागीरूच ऑब्जेक्शन घालचें हें म्हजें तेंकां आव्हान जावन आसा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आनी स्वप्नील तारी. नॅशनल गेम्सांचे मॅडल सेरेमनीक आयतारा बांबोळे स्टेडियमार लायट गेली. 20 मिनटां आयलीच ना.
5000 मीटर रनिंगेत काश्य पदक जोडिल्ल्या गोयच्या अजय कुमाराक आयओए अध्यक्ष पीटी उषा मेडल दितनाच नेमकी लायट गेली. निमाणे काळखान मेडल सेरेमनी. खेळा मंत्री म्हणटा टेक्निकल गजाल. उक्तावण सुवाळ्याक फातोड्ड्या साऊंड सिस्टमीचे काण जाल्ले. लायट वसप, लायट येवप ह्यो काही गोष्टी टेक्निकल पार्ट असतं, हेवूय आम्ही लक्षात दोरपाक जाय. आमचे जे हातान किदें असा ते हातान आशिल्ले कांय समी कमी किंवा आम्ही आड नदर आम्ही केन्नाच केल्ले ना. आज कोणाक जाय क्रिटिसिजम करणाऱ्याक तांकां उलो न्ही, कारण पूण येदो व्हडलो नॅशनल गेम्स आज गोंयांत जाता आणि तो बरेचशे लोक आज खास करून हांव अभिनंदन करतां आणि आभार व्यक्त करतां जे आमच्या स्टेटा भायल्यान सगळे जे एथलीट्स आयिल्ले आसात, DOCs आयिल्ले आसात, फेडरेशनाचे वेगळेवेगळे पदभार सांभाळणारे जे आमचे ऑफिशियल्स जे आयिल्ले आसात, मॅनेजमेंट आयिल्ले आसात, एवरीबडी हॅज ॲप्रिशिएटेड टू द गोवा गव्हर्नमेंट विथ द फॅन्टास्टीक अँड द फॅब्युलस इन्फ्रास्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन स्किल्स अँड द टॅलंट जे असतात पहिले त्यांनी इतलो कोट केलेलो असतात की इट इज ऑफ द इंटरनॅशनल स्टँडर्ड. बाकी सगळे हे निंदक जे असतात पहिले, क्रिटिसाईज जे करताच पहिले त्यांनी करुणी, पण बरे ते किती असं पहिले ते बरे घेऊन मी प्रयत्न करतलो, वाईट टाइम सोडून दिलो. वी आय ऑलवेज वेलकम द क्रिटिसिझम. गोयच्या अबकारी खात्यान सोऱ्यावेली एक्साइज ड्युटी वाढवल्या. फॉरेन इम्पोर्ट सोऱ्याचेर ड्युटी देवयल्या. IMFL म्हणल्यार भारतान तयार जावपी फॉरेन सोऱ्याचेर ड्युटी वाढयल्या. देवयला तो रेट दिल्लीक मॅच करूंक शकना. वाढयल्या दराचो लोकल मार्केटाचेर परिणाम जातलो. लिकर्स ट्रेडर्स संघटनेचो आर्ग्युमेंट. जर तर ते नोटिफिकेशन स्टडी करत जाल्यार जी जे रितीन पण सोशल मिडियाचेर हायलाईट झाल्लो असा विषय दॅट गोवा इज गोईंग इन लायन्स ऑफ गुडगाव आणि दिल्ली असे कायच जावपाचे ना. म्हणजे 50 रुपया जर कमी केला ऑफ जॉनी वॉकर रेड लेबल, याच प्रॉडक्टचं बॉम्बे आज कॉस्ट असा 1950. म्हणजे पहिली जी आम्ही फक्त 100 रुपया सवय आशिल्ले बॉम्बे पेक्षा, ते आज आम्ही 150 रुपया सवय असा. आणि दिल्ली जे 800 रुपया असा प्रॉडक्ट जो आम्ही ऑलरेडी 1850 हांगा दिता, ताजे 50 रुपया कमी करून किदें हासील करपाचे असा. म्हजो पर्सनल विषय की हाजो कितें सेलाचेर परिणाम जातलो अशें म्हाका कांय दिसना. तुका टुरिस्टां कडेन म्हजो हें जाता, कन्वर्सेशन जाता, सो ते आपलो प्रायस बेनिफीट पळय जे रितीन चित्ता त्या एंगलांच्यान तांकां व्हडलो कांयच फायदो हातून जावचो ना. आनी जी क्वॉन्टिटी आमी पळय जो 2 बॉटल व्हरपाक सोदता तो बाबा 1-4 व्हरतलो अशें कांय जावपाचें ना. So I don't think it is a very good initiative what has been taken, but at least it has been taken. It should have been taken in a much better way by discussing with the Goa Liquor Traders Association members, which has not been done. जो आज सामान्य गोंयकार, वेदर तो आमचो शहरांचो असू किंवा आमच्या गावांचो असू, तो पळय जे कितें ब्रँड्स कंज्यूम करता तातूंत मॅकडॉनल्ड नंबर 1 येता, रॉयल स्टॅग येता, ब्लँडर्स प्रायड येता, आमची सिग्नेचर येता, वेट 69 येता, हे सगळे म्हारग केल्ले आसा. सो गोंयकारांक आज आपले सगळे प्रॉडक्ट्साचेर चड पैशे दिवचे पडटले. अराउंड ऑलमोस्ट 30-40 रुपया पर बॉटल ती म्हारग जाल्ली आसा. बेकायदेशीर अनिर्बंध नुस्तेमारीचेर नजर दवरून कारवाय जाय. सर्विलन्स डाटा शेअर करप काळाची गरज. रक्षामंत्री राजनाथ सिंग गोयात मरीटायम परिषदेक आयिल्ले कडेन उलयलो. माविनान दाबोळे विमानतळाच्या वाठारात बांधकामांक नौदळाच्या NOC विशयी विषय रक्षामंत्र्याच्या कानार घालो. हाचेर दिल्ली बसका घेवपाचे उतर खंय रक्षामंत्र्यान दिला. इन आवर कॉन्टेक्स्ट कॉमन मॅरिटाईम प्रायोरिटी सच एज टॅकलिंग क्लायमेट चेंज, कंट्रोलिंग पायरसी, टेररिझम, ड्रग ट्रॅफिकिंग अँड ओव्हरफिशिंग, फ्रीडम ऑफ कॉमर्स ऑन हाई सी एटसेट्रा need to be addressed by all of us cooperatively by avoiding ruinous pursuit of selfish goals which would make the region less secure and less prosperous. If the threat that we face are supranational in scope and impact, international efforts to address them would indeed have limited effects. It believes that other countries are increasing their military capabilities. This leads to a suboptimal arms race to the detriment of all the countries. However, if all the countries cooperate by reducing their military spending,
they could collectively achieve greater security and save resources for other needs. The dilemma arises from the fear that if one country decreases the military spending while others do not, it may be left vulnerable. मजगती प्रोटोकॉल मंत्री माविनान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगांक येवकार दिलो. एअरपोर्टार बारीकशी चर्चा. नेव्हीच्या एनओसीचो विषय मंत्र्याच्या कानार. दिल्ली चर्चा करया म्हणून उतर. ही आशिल्ली दनपारची अपडेट. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू.